प्रजासत्ताक दिने जिल्ह्यातील अनेक संघटनांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनी 24 उपोषणाचे निवेदन आले होते. यामध्ये 3 जणांचा आत्मदहनाचा सुद्धा इशारा होता. यात अनेक संघटनांनी काही खासगी जणांनी आपापल्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय हे उपोषणाच्या चाळ्यात पसरणार होते. परंतु ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने या उपोषणकर्त्यांच्या मागणीची दखल घेऊन योग्य तो निर्णय घेऊ असे सांगितल्यानंतर बरेच उपोषण कार्यकर्त्यांनी मागे घेतले आणि काही तुरळकच उपोषणास बसले होते. जालन्याहून सुयोग खर्डेकर, MCN News, जालना.